भ्रातरग्निम् भ्रातरिन्द्रगुम्हवामहे भ्रातर्मित्रावरुणा। हरि ओम्। ज्योतिष प्रेमी मित्रांनो, खास करून राशीभविष्य प्रेमी मित्रांनो नमस्कार। आपल्याला राशीभविष्य ऐकणे आवडते आणि नक्षत्र प्रकाश या चॅनलवरती आपल्याला आठवड्याचे राशीभविष्य, महिन्याचे राशीभविष्य, तसेच 2019 साली येणाऱ्या वर्षाचे राशीभविष्य सुद्धा बघायला मिळणार आहे। हे राशीभविष्य आपल्याला सहज बघायला मिळावे यासाठी विनंती अशी आहे की आपण आमच्या नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हे राशीभविष्य डायरेक्ट पाहायला मिळेल। मधल्या कुठल्याही माध्यमाच्या मदतीशिवाय आपल्यापर्यंत हे राशीभविष्य पोहोचेल। आमच्या नक्षत्र प्रकाश चॅनलवरती फक्त राशीभविष्यच मिळते असं नाही, तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक प्रश्नांसाठी विविध उपायसुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। हे उपाय बिनखर्चाचे असतात आणि यासाठी आपण सबस्क्राईब करणं, बेलचं बटन दाबणं मात्र आवश्यक आहे। आता आपण राशीभविष्याकडे जाऊया। राशीभविष्य जर का पाहायचं असेल तर आपल्याला चंद्राशी रास असणं माहीत असणं गरजेचं आहे। त्यामुळे आजपर्यंत आपण आपली चंद्राची रास कुठली आहे, चंद्र कुठल्या राशीत आहे, हे जर का माहीत करून घेतलं नसेल तर जरूर जरूर माहीत करून घ्या। आता आपण जाऊया मुख्य विषयाकडे। या आठवड्याचे भविष्य 3 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2018 या कालावधीचे राशीभविष्य आता आपण पाहायला सुरू करूया। मेष राश 3 डिसेंबरला संध्याकाळी काहीतरी डोक्याला त्रास होण्यासारखी घटना घडेल। आपल्या जोडीदाराबरोबर सुखसंवाद करण्यासाठी 4 व 5 या तारखा चांगल्या आहेत, त्याचे उत्तम नियोजन करा। 6 व 7 तारखा फारशा चांगल्या असणार नाही। 7 तारखेला आईशी निष्कारण वाद होऊ शकेल, त्यामुळे मानसिक त्रास होईल। या मनाने 8 आणि 9 तारखेला मनाप्रमाणे घटना घडण्यासाठी सोयीच्या असतील असा हा आठवडा समिश्र आहे। हा आठवडा नोकरदारांना मनावरचे ओझे कमी करणारा असेल, व्यावसायिकांना चांगले लाभ देणार असेल, तर विद्यार्थ्यांना हा आठवडा सर्वसाधारण असेल। वृषभ राश 3 डिसेंबरपासून आपल्याला काहीतरी टीका सहन करायची वेळ 5 डिसेंबर संध्याकाळपर्यंत येईल। त्याचे मुख्य कारण आपले लेखन असण्याची शक्यता आहे। या आठवड्यात 6 व 7 तारखेला वादविवाद आणि संघर्ष सुद्धा होऊ शकेल। 8 व 9 तारखा मनस्तापाच्या असू शकतील, हे सर्व टाळणे सहज शक्य आहे। त्यामुळे वादविवाद होताच तो वाद जर का काही कारणाशिवाय तात्विक वाद असेल तर तो वाढवू नका। नोकरदारांना हा सप्ताह बरा जाईल। व्यापारी वर्गाला 7 तारीख सोडता सप्ताह बरा जाईल। विद्यार्थ्यांना आठवड्याच्या शेवटी सूर सापडेल। मिथुन राश 3 तारखेला विनाकारण पैसे खर्च होतात का काय असं म्हणते। 4 व 5 तारखेला संततीच्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या शिक्षणासाठी किंवा कला व क्रीडा प्रकारामध्ये पैसे खर्च होतील। 6 व 7 तारखांना आपली तब्येत उगाचच बरे नाही असे वाटेल, मनात येईल। पाळीव प्राणी घरात असेल तर त्यांच्यासाठी वेळ देणे क्रमप्राप्त असेल। भागीदारी व्यवसाय असेल तर त्यापासून लाभ घडेल। 8 व 9 तारखांना हा लाभ घडेल। याशिवाय वैवाहिक जोडीदार आपल्याला काहीतरी भेटवस्तू देईल असा हा आठवडा छान असेल। नोकरदारांना 7 तारीख सोडता आठवडा चांगला जाईल। व्यावसायिकांना या आठवड्याच्या शेवटी लाभ होईल, तर विद्यार्थी आनंदामध्ये असतील। कर्क राश 3 डिसेंबरला भावंडांची गाठभेट होऊन त्यांची खुशाली समजेल। 4-5 तारखांना घरात अनेक फंक्शन असल्यामुळे किंवा काही काम निघाल्यामुळे थांबावं लागेल, त्यासाठी नोकरदार व्यक्तींनी 4 व 5 तारखांना स्टेबॅक करू नये, उशिरापर्यंत थांबू नये असं प्लॅनिंग करावं। 6-7 तारखांना संततीबाबत चांगली बातमी होऊन मन आनंदी होईल। 8 व 9 तारखांना मात्र मन उत्साही राहणार नाही, नकारात्मक मनात विचार तरळतील, यासाठी आपण काळजी घ्यावी। नोकरदारांना हा आठवडा चांगला जाईल। व्यापाऱ्यांना 6 व 7 तारखा चांगल्या जातील। विद्यार्थ्यांना 7 तारीख सोडता आठवडा बरा जाईल। 3 तारखेला काही कर्ज असेल तर त्या निमित्ताने हालचाली घडतील। 4 व 5 तारखांना
नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं प्रवास घडेल. 6 व 7 तारखांना मनाविरुद्ध घटना घडतील, त्यात 7 तारखेला याची तीव्रता जरा जास्त असेल. 8 व 9 तारखांना खेळाडू असेल तर महत्वाच्या संधी लाभतील. कलाकारांना सुद्धा काही महत्वाच्या संधी सिंह राशीच्या या तारखांना लाभतील. नोकरदारांना हा आठवडा बरा असेल. व्यापाऱ्यांना 9 तारीख सोडता आठवडा चांगला असेल तर विद्यार्थ्यांना 8 व 9 तारखांना शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे असे काही घडेल. कन्या राश व्यावसायिक असाल तर 3 तारखेला दुपारपूर्वी वसुली करा. 4-5 तारखेला गुंतवणुकीच्या संदर्भात निर्णय घ्यायला बराच वेळ द्यावा लागेल, तेव्हा वेळ काढून ठेवा. त्याप्रमाणे दिवसाचं प्लॅनिंग करा. आपल्या भावंडांना काय हवं किंवा नको हे विचारण्याचं मनामध्ये येईल. 6 व 7 तारखेला या दृष्टीने आपण हालचाल कराल. 8 व 9 तारखेला एखादी नवीन प्रॉपर्टी घ्यावी असं मनात येईल आणि त्या दृष्टीने आपल्या हालचाली असतील. नोकरदारांना हा आठवडा 7 तारखेला संघर्षाचा असेल, बाकीचे सगळे दिवस ठीक जातील. व्यापाऱ्यांना 8-9 तारखांना यश मिळेल. विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगलाच जाईल. तुळरास 3 डिसेंबरला दुपारी 3 नंतर अनेकांना मनासारख्या घटना घडू लागतील. 4 व 5 तारखांना महिनाभरामध्ये ज्या गोष्टी आपण नंतर पाहू म्हणून सोडून दिलेल्या आहेत त्या कामाला हात तुम्ही घालावा आणि त्याच्यात यश मिळेल. 6 व 7 तारखेला आजवर जमा झालेले पैसे गुंतवणूक कसे करावे याचे निर्णय घेण्यासाठी चांगले आहे. 8 व 9 तारखांना आजवर धाडस करायला न जमलेल्या कामामध्ये धाडस करावे अशासाठी चांगले आहेत, परंतु याच्यामध्ये जोखीम किती आहे, रिस्क किती आहे पाहून मगच ते धाडस करावे. नोकरदारांना हा आठवडा चांगला जाईल. व्यावसायिकांना अपेक्षित फळ मिळाल्याने यशस्वी जाईल तर विद्यार्थ्यांना हा आठवडा लाभदायक जाईल. वृश्चिक रास दुपारी 3 पर्यंत महत्वाची कामे उरकून घ्यावी. 4 व 5 तारखांना परदेश गमनाच्या कामाव्यतिरिक्त दुसरे कुठल्याही कामासाठी या तारखा चांगल्या नाहीत. 6 व 7 तारखांपैकी 6 तारखेला कामे मनासारखी मागे लागतील, मार्गी लागतील, तर 7 तारखेला कामे मात्र अचानक रखडतील. 8 व 9 तारखांना या आठवड्यात भरपूर लाभ येऊन पैसे शिल्लक पडतील. नोकरदारांना हा आठवडा चांगला असेल. व्यापाऱ्यांना खूप अपेक्षित नसेल परंतु चांगला असेल. विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख या निमित्ताने होईल. धनुरास 3 तारखेच्या दुपारपर्यंत नोकरदारांना हा आठवडा फारसा चांगला नाही. या आठवड्यात तुमचा इंटरव्ह्यू असेल तर पुढे ढकला. व्यावसायिकांना किंवा नोकरदारांना 4 व 5 तारखेला चांगले लाभ मिळतील, अनपेक्षित पैसे येतील. 6-7 तारखा नजीकच्या काळात काही लपवले असेल तर बिंग बाहेर फुटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने 8 व 9 या तारखा फारशा चांगल्या नाहीत. नोकरदारांना व व्यावसायिकांना 4 व 5 तारखा सोडता हा आठवडा फारसा चांगला नाही. विद्यार्थ्यांना 7 तारखेला परीक्षा असल्यास पेपर काळजीपूर्वक लिहा. मकर राश 3 तारखेला दुपारपर्यंत व्यापारी वर्गाला पार्टनर कडून काही मदत अपेक्षित असेल तर ती मिळेल. व्यापाऱ्यांना व नोकरदारांना 4 व 5 तारखांना काही अपेक्षित गोष्टी घडताना दिसतील. त्याचे परिणाम म्हणून 6 व 7 तारखांना काही चांगले लाभ होताना दिसतील. 8 व 9 तारखांना सहली, पिकनिक, सिनेमाला जाणे यासारखे कार्यक्रमांचे आयोजन होईल व आठवड्याची सुट्टी चांगली आहे. जरा पैसे जास्त खर्च झाले तरी सुद्धा करमणूक चांगली होईल. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना हा आठवडा मनासारखा जाईल तर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण दाखवायची संधी या आठवड्यामध्ये मिळेल. कुंभरास 3 तारखेला गेले 2 दिवस मनस्ताप झाला असेल तर दुपारनंतर बरे वाटेल. या आठवड्यात नोकरी व्यवसायात जरा बरा आठवडा आहे असं वाटेल. याचा अनुभव 4 व 5 तारखांनाही. 6 व 7 तारखांना आपल्याला काही कारणामुळे महत्वाचे स्थान मिळेल तर या काळात घेतलेल्या निर्णयाचे फायदे 8 व 9 तारखांना आपल्याला दिसतील. नोकरदारांना आठवडा ठीक जाईल तर व्यावसायिकांना त्यांच्या हाताखालच्या लोकांना भाव देऊन काम करून घ्यावं लागेल. विद्यार्थ्यांना आठवड्यावर घेतलेल्या कष्टाचे फळ 8 व 9 तारखेला मिळेल. मीनरास 3 तारखेला आपल्या प्रिय व्यक्तीकडून मनाला उल्हास देणारी काहीतरी कृती घडेल. 4 व 5 तारखांना मुलांच्या प्रगतीच्या संदर्भात किंवा आरोग्याच्या संदर्भात काही चिंता निर्माण होईल असं वातावरण होण्याची शक्यता आहे. 6 व 7 तारखांना आपल्या कलाकृतींना प्रसिद्धी मिळेल आणि यशही मिळेल. 8 व 9 तारखांना नोकरी किंवा व्यवसायात आपले मॉडेल यशस्वी झाल्याचे दिसेल आणि नोकरी व्यवसायाचे काही जर का चिंता असेल तर या आठवड्याच्या अखेरीला
ती कमी होईल. नोकरदारांना हा आठवडा चांगला जाईल, व्यावसायिकांना चांगल्या संधी चालू येतील आणि विद्यार्थ्यांना देखील यश मिळेल. हे होते 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2018 या आठवड्याचे राशी भविष्य. लवकरच नक्षत्र प्रकाश चॅनलवरती 15 डिसेंबर ते 13 जानेवारी या संपूर्ण महिन्याचे राशी भविष्य प्रसिद्ध होईल. तसेच 2019 सालचे वार्षिक राशी भविष्य सुद्धा आमच्या चॅनलवरनं प्रसिद्ध होईल. यासाठी ही माहिती आपल्याला डायरेक्ट मिळावी म्हणून आपण आमच्या नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला याची सूचना सुद्धा मिळेल. हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहिला याकरता धन्यवाद.